नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लसच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. वर्ल्ड बँकेचा एसी ट्रेनला लाल सिग्नल, 47 एसी लोकल साठी निधी नाकारला. जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारवर टीका, फेसबुकच्या माध्यमातून सोडली टीकास्त्रे. काँग्रेस नेते शांताराम पोटदुखे यांचे निधन, नागपूर येथे घेतला शेवटचा श्वास. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातून आजारी मंत्र्यांना डावलले, दोन नव्या चेहऱ्यांचा झाला समावेश. आणि रेती व्यावसायिकांकडून पोलिसांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची मागणी. वर्ल्ड बँकेने मुंबईच्या एसी ट्रेनला लाल सिग्नल दाखवला आहे. मुंबईच्या 47 एसी लोकलसाठी निधी देण्यास वर्ल्ड बँकेने नकार दिला आहे. निधी नाकारण्याचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाहीये, मात्र मुंबईकरांना या एसी लोकलसाठी प्रतीक्षा करावी लागणार हे नक्कीच. वर्ल्ड बँकेने माघार घेतल्याने पश्चिम रेल्वे प्रवाशांना एसी ट्रेन सेवा मिळण्यासाठी विलंब लागणार आहे. मुंबईत सध्या पश्चिम मार्गावर एकच एसी लोकल धावत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार दरम्यान एसी लोकल सेवा दिली जात असून दिवसाला 12 फेऱ्या होतात. निधी देण्यास का नकार दिला आहे यासंबंधी वर्ल्ड बँकेकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र नाव उघड न करण्याच्या अटीवर MRVC अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन पूर्णपणे विकत घ्यावी की भाडेतत्वावर घ्यावी यावर एकमत होत नव्हतं. तसंच ट्रेनची निर्मिती स्वदेशी असावी की परदेशातून खरेदी करण्यात यावी यावरूनही दुमत होतं. वर्ल्ड बँकेच्या या निर्णयामुळे मुंबईच्या प्रवाशांना मात्र एसी लोकलची वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्रे सोडली आहेत. देशाची अर्थव्यवस्था, इंधन दरवाढ, राफेल विमान प्रकरण या सगळ्या मुद्द्यांचा आव्हाड यांनी उल्लेख केलाय. पाहुयात ही बातमी. पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचा सतत उद्धार करणारे नरेंद्र मोदी आपलं धोरण मात्र देशाचं किती नुकसान करतंय हे तपासत नाहीत असे सांगत आव्हाड यांनी पाकिस्तानचा मुद्दा उपस्थित केला. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे, अर्थव्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत, मुंबईत पेट्रोलने 90 ओलांडली, राफेलच्या भडीमारातून पळताना मोदी सरकारच्या नाकी 9 आले आहेत. अशा वेळी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायला भारत पाकिस्तान दुश्मनी हा संवेदनशील विषय नरेंद्र मोदींनी कावेबाजपणे निर्माण केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. हा तणाव आता वाढत जाणार, मोदी भक्त तो वाढवतील आणि त्याचा पुरेपूर फायदा मोदी निवडणुकीत घेतील. त्यांच्याकरता सत्ता महत्वाची आहे, देशाचं भलं नाही अशी टीका यावेळी आव्हाड यांनी केली. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शांताराम पोटदुखे यांचे नागपूरमध्ये निधन झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोटदुखे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शांताराम पोटदुखे यांचे नागपुरात निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव चंद्रपूर येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. संपूर्ण विदर्भातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि चंद्रपूरकर नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकट सहकारी तसेच 4 वेळा खासदार, केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी सांभाळलेल्या पोटदुखे यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण चंद्रपुरात त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. प्रदेश काँग्रेस आणि कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांनी पोटदुखे यांना आदरांजली वाहिली. पक्षाच्या बळकटीसाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा चव्हाण यांनी उल्लेख केला. शांताराम बापूंचा लोकसंपर्क दांडगा होता. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. या भागात शैक्षणिक सोयीच्या उभारणीत त्यांनी भक्कम कामं केली आहेत. विकासासाठी झटणारा आणि सर्व पक्षात आदराचे स्थान असलेला नेता पक्षाने गमावला असल्याची भावना अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. हे पक्षाचे मोठे नुकसान आहे, या उंचीचा नेता होणे शक्य नाही
अशी भावना यावेळी चव्हाण यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री शांतरामजी पोटदुखे यांच्या निधनाने आम्ही अजात शत्रू व्यक्तिमत्व गमावले असल्याची शोकसंवेदना अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. चार ते पाच वेळा लोकसभेवर ज्यांनी सातत्याने ज्या नेत्याला लोकांनी निवडून दिलं, ज्यांचा विदर्भामध्ये अतिशय दांडगा लोकसंपर्क राहिला, ज्यांनी केंद्रामध्ये अतिशय महत्त्वाचं अर्थराज्यमंत्रीपद भूषवलं, नरसिंहरावजी हे देशाचे प्रधानमंत्री असताना पोटदुखे साहेबांवर त्यांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली, आणि मनमोहन सिंग साहेब देशाचे अर्थमंत्री असताना पोटदुखे साहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थराज्यमंत्री राहिलेले आहेत. फार मोठी जिम्मेदारी त्यांच्यावर होती. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अशाच प्रकारचं काम त्यांचं राहिलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारची त्यांची झेप राहिलेली आहे. चंद्रपूर, गडचिरोली या सगळ्या परिसरामध्ये ज्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा नव्हत्या, त्यावेळेस त्यांनी त्या क्षेत्रामध्ये लक्ष घातलं. इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि अन्य शैक्षणिक सुविधांच्या माध्यमातून सामान्य माणसाला शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी या परिसरामध्ये खूप काम केलेलं आहे. पत्रकारितेमध्ये त्यांचं स्थान मोठं होतं. काही काळ त्यांनी वृत्तपत्रसुद्धा चालवलं आहे, आणि म्हणून त्यांच्याबद्दल एक वेगळी आदराची भावना सर्वांच्या मनामध्ये होती. ते केवळ चंद्रपूरची मर्यादित नव्हते. मी ज्या महाविद्यालयात शिकायचो त्या महाविद्यालयाचे ते अध्यक्ष, माझे वडील आणि शांतारामजी हे वर्गमित्र, एका शाळेत एकाच खोलीत एकाच वर्गात ते शिकायचे. 1989 आम्ही दोघेही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुकीला उभे होतो. खरं तर जेव्हा दोन उमेदवार हे दोन पक्षाच्या माध्यमातून उभे होतात निवडणुकीत, जाहीर सभेत एकमेकाबद्दल अपशब्द वापरतात, असा साधारणतः निवडणुकीचा प्रघात आहे. पण शांतारामजी असं नेतृत्व, असं व्यक्तिमत्व की मंचावरून ते माझं कौतुक करायचे. स्वतः लोकसभेचे उमेदवार होते, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, पण ते जाहीर सभेत सांगायचे की सुधीर माझ्याच महाविद्यालयात शिकलेला विद्यार्थी आहे, अतिशय चांगला विद्यार्थी आहे. याचा अर्थ त्यांचं हृदय किती विशाल होतं. 1989 मी निवडणूक हारलो, 91 निवडणूक त्यांच्या विरुद्ध हारलो, ते देशाचे अर्थराज्यमंत्री झाले. मी दिल्लीत गेलो, स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या घरी मुक्काबाणी थांबलो होतो. मी त्यांना फोन केला की मी दिल्लीत आलो आहे, आणि आश्चर्य की त्यांनी गाडी पाठवली. त्यांचा एक विठ्ठल नावाचा अनेक वर्ष आजही माझ्या माहितीप्रमाणे त्यांची सेवा करतो, त्यांनी माझं सामान स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या घरून त्यांच्या घरी नेलं. आणि आश्चर्य आहे की शांतारामजी संध्याकाळी रात्री मी येईपर्यंत वाट पाहायचे आणि माझ्यासोबत भोजन करायचे. मला वाटतं की असे राजकारणी दुर्मिळ आहेत. या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांतीमध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला. ते कधी कुणाबद्दल वाईट बोलले असं मला वाटतं की कुणालाही आठवणार नाही. कधीच कुणाबद्दल ते वाईट बोलत नव्हते. आपलं काम, आपला पक्ष, आपलं राजकारण या माध्यमातून त्यांनी या जिल्ह्यामध्ये एक स्वतःची छाप उमटवली. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. मनोहर पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळामधील दोन आजारी मंत्र्यांना डावलण्यात आलं आहे. त्यांच्या जागी दोन नव्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. निलेश काब्राल आणि मिलिंद नाईक असे या मंत्र्यांची नावं आहेत. पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात आज दोन नव्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होणार आहे. कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त
या कॅबिनेट दर्जाच्या पदावर असलेल्या मिलिंद नाईक यांचा आज संध्याकाळी राजभवनावर छोटेखानी समारंभात शपथविधी सोहळा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोजा यांना मंत्रिमंडळामधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मडकईकर हे सध्या मुंबई इथे तर डिसोजा अमेरिकेत, जिथे परिकर यांनी उपचार घेतले होते त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जिंतूर तालुक्यात रेती व्यावसायिकांकडून पोलिसांना झालेल्या हाणामारीच्या घटनेचे आरोपी अजूनही मोकाटच आहेत. या घटनेचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाहुयात ही बातमी. जिंतूर तालुक्यातील वझर बुद्रुक मध्ये रेती तस्करांकडून पोलिसांना झालेल्या हाणामारीच्या घटनेला एक आठवडा होत आला तरी सुद्धा पोलिसांच्या हाती एकही आरोपी सापडला नाही, त्यामुळे या प्रकरणाच्या तपासणीची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वझर जवळ रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून नेत असताना सावंगी बांबळे येथे रेतीचे ट्रॅक्टर का पकडले म्हणून पोलिसांची गाडी थांबवून काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता. यामध्ये 5 पोलीस जखमी झाले होते. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले असून 15 तारखेला झालेल्या या घटनेला एक आठवडा होत आला आहे तरी सुद्धा या प्रकरणातील केवळ एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून अन्य आरोपी फरार आहेत, त्यामुळे या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा अशी मागणी होत आहे. वजरवरून येत असताना आम्हाला एक रेतीसाठी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर मिळाला. त्यानंतर आम्ही त्याला घेऊन येत होतो. घेऊन येत असताना ज्या मालकाचं ट्रॅक्टर आहे त्या मालकांनी आम्हाला भांबळे सावंगी येथे अडकाव करून 10-15 लोकांनी आम्हाला अडवलं व ट्रॅक्टर का नेत आहेत म्हणून आमच्यावर दगडफेक करून मारहाण केली. चांगल्या बांबूच्या काठ्याने वगैरे मारहाण केलेली आहे. शालिनी प्लससाठी रवींद्र देशमुख, परभणी. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिटी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. आता पाहुयात पुढील वृत्त. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून सोमवारी गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यामध्ये हे पाणी साठवले जाणार आहे, त्यामुळे गोदावरी काठच्या गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. नाथसागराच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून गोदावरी पात्रामध्ये सोमवारी सकाळी 9 पाणी सोडण्यात आले. यावेळी आमदार संदीपान भुमरे, तहसीलदार महेश सावंत, अभियंता अशोक चव्हाण हे उपस्थित होते. सिंचनासाठी गोदावरी पात्रातून पाणी सोडण्यात येऊन आपेगाव हिरडीपुरी बांधारे भरण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. पैठण तालुक्यातील आपेगाव हिरडीपुरी बांधारा या पाण्याने भरून घेतला जाणार आहे. नदीकाठच्या परिसरातील गावांना याचा लाभ मिळणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून जायकवाडी धरणातून दोन्ही बांधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्याची दखल घेऊन पाणी सोडले असल्याचे भुमरे यांनी सांगितले आहे. गोदावरी नदीकाठावर पैठण, पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, घेवरी, तुळजापूर आणि हिरडीपुरी आदी गावांना याचा लाभ मिळणार आहे. आपल्या बऱ्याच शेतकऱ्याची मागणी होती की हिरडपुरी बांधारा आणि आपेगाव बांधाऱ्यात पाणी सोडावं, कॅनलला पाणी सोडावं. कॅनलला काल पाणी सोडलं आणि आज 1600 क्युसेस पाणी भागवार साहेब, चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आलेले. कारण ही पाण्याची गरज होती. पाऊस काळा असूनसुद्धा
इथं बिकट पाण्याची परिस्थिती झाली होती म्हणून कॅनलला आपण काल पाणी सोडलं आणि आज दोन्ही बांधारे भरणार आहे. याच्यामुळे शेतकऱ्याचा शेतीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शालिनी प्लस साठी सुरेश वाय भट, पैठण. बारामती शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एका व्यक्तीकडून 4 गावठी पिस्तुलं आणि 14 जिवंत काढतूस जप्त केली आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय. बारामती शहरात गणपती उत्सवादरम्यान पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एका इसमाकडे गावठी कट्टे उपलब्ध आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बारामतीतील पाटस रोडवर एका इसमाला विचारपूस केली असता त्याच्याकडे 4 गावठी पिस्तुलांसह 14 जिवंत काढतूस सापडली आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. पैठण तालुक्यातील मायगाव नायगाव विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. आमदार संदीपान पाटील भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही शेतकरी विकास पॅनलने दणकेबाज एकतर्फी विजय मिळवला आहे. पैठण शहरात फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करीत विजयी उमेदवार, त्यांचे समर्थक आणि शिवसैनिकांनी जोरदार विजयी जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर आमदार भुमरे यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित संचालक विजय पॅनल प्रमुखांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तुषारभाऊ पाटील, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, माजी नगराध्यक्ष सोमनाथदादा परदेशी, नगरसेवक भूषणराव कावसनकर यांच्यासह दोन्ही गावचे शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. मोताळा तालुक्यातील खांडवा येथे शेतकरी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुधाकर देशमुख असं या ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. मोताळा तालुक्यातील खांडवा येथील शेतकरी महिलेकडे कर्जासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुधाकर देशमुख या कर्मचाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय बँका कर्ज देत नसल्याने ही शेतकरी महिला बुलढाणा जिल्हा सहकारी बँक धामणगाव बढे या शाखेत कर्ज मागण्यासाठी गेली होती. मात्र तिथे कर्ज मंजूर करण्यासाठी आरोपी कर्मचाऱ्याने फोन करून तिला शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सुधाकर देशमुख याला धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा जिल्ह्याला काळीमा फासणारी ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. याआधी अशाच प्रकारे दाताळा येथील सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापकाने एका महिलेला शरीर सुखाची मागणी केली होती. ती घटना ताजी असतानाच पुन्हा तशाच प्रकारची घटना समोर आल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशन धामणगाव बडे येथे दिनांक 22/9/18 रोजी एका महिलेने तक्रार दिली की जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये कामास असणारा सुधाकर देशमुख याने तिचे कर्ज प्रकरण फाईल प्रलंबित होती ते मंजूर करतो आणि याबाबत तिला फोनवरून शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार दिली. सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन धामणगाव बडे येथे अपराध क्रमांक 191-18 कलम 354 ए सोबत 18CT-3W1 अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे. यातील आरोपी अटक करण्यात आलेली आहे. ही बाब तपासामध्ये निष्पन्न होईल, तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि प्रकाश हॉस्पिटल यांच्या वतीने एतवडे खुर्द येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा गरजू रुग्णांनी मोठा लाभ घेतला. पाहूया त्याच संदर्भातील ही बातमी. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर यांच्या वतीने वाळवे तालुक्यातील येतवडे खुर्द गावात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये स्त्रीरोग, नेत्ररोग तसेच इतरही रोगांवरती औषध उपचार करण्यात आले. तसेच 40 रुग्ण यांना पुढील उपचारासाठी प्रकाश हॉस्पिटल यांनी मोफत ऑपरेशनसाठी दाखल करून घेतले आहे. यातील काही रुग्णांना मोफत ऑपरेशन, औषध, जेवण, खाणे राजीव गांधी योजनेअंतर्गत प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचार होणार आहे. या शिबिरात मोफत रोगनिदान आणि औषध उपचार करण्यात आले. 200 रुग्णांना या सेवेचा फायदा झाला असून 40 रुग्णांवरती मोफत ऑपरेशन होणार आहे. यासाठी प्रकाश हॉस्पिटलचे डॉक्टर ऋषिकेश पाटील आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुधीर सेटे, दीपक पाटील, सुरेश पाटील यावेळी उपस्थित होते. शाखा यांच्या वतीनं आज
दिनांक 22/9/2018 रोजी मोफत आरोग्य शिबिर सर्वमुख निदान व उपचार शिबिर आयतोडे येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 200 लोकांनी उपचार घेतले. त्याचबरोबर पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे पाठवण्यात आले. समाजासाठी एक घटक म्हणून आरडब्ल्यू हे काम करत आहे. त्या शिबिरामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. तर त्यामुळे 200 जास्त रुग्णांनी त्या शिबिराचा लाभ घेतला. या लाभामध्ये आम्ही प्राथमिक उपचार आणि हे ह्या ठिकाणी आत्ता केले की जसे नेत्र परत हाडांचे बाल रोग नंतर स्त्री रोग असे नेत्र रोग परत ENT ह्या डॉक्टरांनी त्या उपचार केलेले आहेत. त्याचप्रमाणे जर ऑपरेशन वगैरे असतील तर आम्ही त्यांना तिकडे प्रकाश योजनेमार्फत तिथे बोलवून त्याचप्रमाणे राजीव गांधी योजना यामार्फत तिकडे बोलवण्यात येणार आहे त्या रुग्णांना व त्यांना फ्रीमध्ये सर्व उपचार करण्यात येणार आहे. ऑपरेशनही तेथे त्यांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. त्याचप्रमाणे खाण्याची राहण्याची आणि सर्व औषधोपचारांची आणि ऑपरेशनची सोय त्यांना तिथे पूर्णपणे फ्री मोफत केली जाणार आहे. भगवान देवकर, शालिनी प्लस, इस्लामपूर. चिखली शहरात गणेश विसर्जनावेळी जुन्या वादातून वाद झाले. मात्र हे वाद विकोपाला गेले आणि त्या ठिकाणी दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन भावंड गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. गणेश विसर्जनासाठी चिखली पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना पोलीस प्रशासनाने केली होती. शांततापूर्णरित्या चालू असलेल्या गणेश विसर्जनात बसस्टँड पासून सुरू झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर भांडणात झाले. या कारणाने दोन गटात झालेल्या भांडणात दोन सख्खे भाऊ मंगेश ठेंग आणि शुभम ठेंग हे जखमी झाल्याचे समजतंय. या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या दोघी भावांना शहरातील प्रायव्हेट दवाखान्यात भरती केले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. या दोघा भावांना पुढच्या उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्याचे सुचवण्यात आले आहे. लिखित स्वरूपात तक्रार न झाल्याने आणि जखमी युवकांना रेफर केल्याने पोलीस त्यांचे बयान घेण्यात असमर्थ होत आहेत. लेखी स्वरूपात तक्रार न दाखल झाल्या कारणाने पोलीस युवकांचा लेखी जबाब घेण्यात असमर्थ होत आहेत. ज्या कारणाने हल्लेखोरांची नावे सध्या समोर आलेली नाहीत. पोलीस विभाग सध्या या घटनेची तक्रार किंवा हल्लेखोरांची ओळख पटुस्तोर काही बोलायला तयार नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, चिखली. साताऱ्याच्या कृष्णा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक हे परप्रांतीय असल्याची माहिती समोर येत आहे. हे दोघे कपडे विक्रीचा छोटासा व्यवसाय करत असल्याचंही समजतंय. सातारा शहर आणि शहापुरी येथील कपडे विक्री सेलमध्ये काम करणारे परप्रांतीय कामगार अंघोळीसाठी संगम माहुली येथे गेले होते. यापैकी कोणालाही पोहता येत नव्हते तरीही ते कृष्णा नदीच्या पात्रात उतरले. त्यापैकी चौघे जण बुडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येतात. त्यातील चौघांना बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले आहे. मात्र या घटनेत दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विसर्जनाच्या दिवशी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, सातारा. भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याबाबत 56 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. काही महिलांसह 24 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथे गावातील दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. यामध्ये सजन मोहन गिरी आणि प्रीतिलाल रामलाल गिरी यांच्या परस्पर विरोधात तक्रारीवरून दोन्ही गटातील 56 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून काही महिलांसह 24 जणांना अटक करण्यात आली आहे. तर काही जखमींवरती औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रीतिलाल गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की माझा भाऊ अशोक हा 6 वर्षापूर्वी वाकोद येथे राहत होता. त्याचा आणि वाकोद येथील लोकांच्या जमिनीवरून वाद सुरू होता. तो जमीन विक्री करून भोकरदन येथे राहण्यास आला. सरपंच सीताराम गिरी हे माझ्या भावाच्या विरोधात असून आमचे आणि सरपंचाचे तसेच गावात दोन गट आहेत. या वादातूनच सरपंचाच्या गटाने आमच्यावरती लाठाकाठ्या लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. तर सजनगिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सरपंच आणि इतर 28 जण हातात फावडे दांडे लोखंडी सळ्या लोखंडी दांडे घेऊन आले. पूर्वी झालेला वाद मिटला होता तेव्हा सरपंच सीताराम गिरी आणि गजूगिरी या दोघांनी श्याम पंडित राठोड याला आडून का मारहाण केली असे म्हणून सेवेगाळ करू लागले आणि हा हल्ला केला.
याबाबत दोन्ही गटाच्या विरोधात परस्पर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 9/2018 रोजी फतेपूर गावात दोन गटात आपसात दंगल झाली. त्यात रमेश कैलास चव्हाण, बाबा भावसिंग गिरी, किरण गिरी असे तीन लोकांना जबर मार लागल्याने त्यांना औषधोपचारकामी औरंगाबाद येथे रवाना करण्यात आलेले आहे. आणि आम्ही पोस्ट ऑफिस घटनास्थळी तात्काळ जाऊन तेथील दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतले. त्यापैकी एका गटाचे 10, दुसऱ्या गटाचे 13 असे 13 लोकांना ताब्यात घेऊन त्यांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्याने आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. दोन्ही गुन्हे मिळून 56 लोकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 24 आरोपी आम्ही अटक केलेले असून उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे. सध्या फतेपूर गावात शांतता आहे. सदरचं भांडण हे जुन्या वादावरून गेल्या 6 वर्षाच्या त्यांच्या गावाकडील वाकवत गावाकडील वादावरून घडलेले असून दोन्ही गटातील आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेली आहे. कमल किशोर जोगदंडे, शालिनी प्लस, भोकरदन. न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही पुण्यात डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. याबाबत 25 गणेश मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या पुण्यात असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना पुण्यात अनेक मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाला तिलांजली वाहत विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीचा वापर केला. डीजेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने पुण्यातील 25 गणेश उत्सव मंडळावरती पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आलेत. ध्वनी प्रदूषण होत असल्याने राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. न्यायालयाच्या आदेशाचे राज्यभरातील गणेश मंडळांनी अतिशय गांभीर्याने पालन केले असून मुंबईसारख्या महानगरातही गणेश मंडळांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले. मात्र सांस्कृतिक राजधानी म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या पुण्यात कोर्टाच्या आदेशाला सपशेल केराची टोपली दाखवण्यात आली. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरती बहुतेक गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट सुरू केला. मुंबईतील पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी केल्याचे चित्र होते. डीजे वाजणारच नाही याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे मुंबई शहरात डीजेऐवजी पारंपरिक ढोलताशांवरती मिरवणुका निघाल्या. मात्र मुंबई पोलिसांच्या तुलनेत पुणे पोलीस कमी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. कारण पुणे पोलिसांनी बहुतांशी डीजे वाजवणाऱ्यांवरती थेट कारवाई न करता केवळ पंचनामे करण्यावरती भर दिला. पोलीस या मंडळांची नोंद करत आहेत. अशा मंडळांवरती गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. सचिन आणि सेहवाग या यशस्वी सलामी जोडीचा विक्रम रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मोडला आहे. सचिन आणि सेहवागने आतापर्यंत 12 वेळेस 100 अधिक धावांची भागीदारी केली होती. मात्र रोहित आणि धवनने 13 वेळेस 100 अधिक धावांची भागीदारी करत हा विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या जोडीने सलामीला येऊन 12 वेळेस 100 अधिक धावांची भागीदारी केली होती. सचिन आणि सेहवागने 93 डावात 42.13 सरासरीने 3919 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने सलामीला येऊन 13 वेळेस 100 अधिक धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे रोहित आणि शिखर ही जोडी भारताची सर्वात यशस्वी दुसरी सलामीची जोडी ठरली आहे. पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली ही जोडी आहे. या जोडीने 136 डावात 21 वेळा संघाला शतकी भागीदारी करून दिली आहे. या जोडीने सलामीला येऊन 6609 धावा केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया हेडलाईन्सवर. वर्ल्ड बँकेचा एसी ट्रेनला लाल सिग्नल, 47 AC लोकलसाठी निधी नाकारला. जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारवर टीका, फेसबुकच्या माध्यमातून सोडली टीकास्त्रे. काँग्रेस नेते शांताराम पोटदुखे यांचे निधन, नागपूर येथे घेतला शेवटचा श्वास. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातून आजारी मंत्र्यांना डावलले, 2 नव्या चेहऱ्यांचा झाला समावेश. आणि रेती व्यावसायिकांकडून पोलिसांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची मागणी. बातमीपत्र वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.